हा यूट्यूब कशा आहात? बरे आहात का? मी बरेच असणार. तर मी बघा शेतामध्ये आलेले आहे. तर आता ही परवा पाऊस झाला, इकडं मोठा पाऊस झाला आहे, वारं पाऊस आलेलं, त्यामुळे बघा डोळे भरलेलं काढ आहे का नाही, तर कुठं कुठं तर मोडले त्या असं खाली वाकलेल्या, आणि झाडं पण पडलेली. तर ते काड्या बांधून घ्यायच्या त्या. उन्हामी आलेलो आहे रानामध्ये, रोजच रानामध्ये असतो आहे पण काय वेळच मिळत नाही व्हिडिओ करायला. रोजचा मला पण डेली व्हिडिओ दाखवायचा खूप प्रयत्न करते मी, पण मला जमतच नाही असं व्हिडिओ करायला, कारण काय ना काय तर काम असतं आहे किंवा रानात कोणतं लोक येऊन बसलेले असते, माणसं येऊन बसलेले असते शेजारची रानातले, त्यामुळं व्हिडिओ करायला मला भेटतच नाही. तर आता मी आलो आहे रानात, उशिरा मी आलो आहे. तर चला म्हणलं कोण नाही तर ते व्हिडिओ करूया. कसं असतं आहे माणसांसमोर बोलायला पण जरा कसं ऑकवर्ड वाटतं आहे ना, त्यामुळं म्हणलं कोण नाही तर का व्हिडिओ करावा म्हणलं. आता कारल्यांचं झालेलं आहे, कारल्याला आता बघायचं आहे आज किंवा उद्या कारली काढून घेणार आहे आम्ही, कारण ह्याच्यामुळं थ्रिप्स आहे ना ह्याच्यावरच्या असतं भरपूर प्रमाणात, त्यामुळे ती वरती जाऊन बसतं इथं. आणि हे बघा काड्या असं कसं करते, जखम केल्यासारखं होते त्या काड्यांना नवीन, तर काढून घेणार आहे आम्ही कारली. आता हे बघा अशी कारली आले आहेत, आता व्यवस्थित कारली येणं झाली ती, मध्ये मध्ये चांगली मोठी होती, आता छोटी छोटी यायला आलेत कारली. खाली बघा रोटर मारून घ्यायचं आहे, सगळं गवत उगवलेलं आहे रानात. इकडं पण बघा घ्यायचं आहे रोटर मारून. तर तुम्हाला ही भाजी दाखवतो बघा, ही भाजी पण भरपूर असं चांगली आहे खायला, छान आहे हो काही. सगळं मला याला मोठी घोळ म्हणतात आमच्या इकडं, याला घोळाची भाजी म्हणतात. तर हे रक्तवाढीला छान आहे बघा, आणि कोणाच्या अंगात रक्त कमी आहे त्याने हे भाजी करून खाल्ली तर रक्तवाढीचं म्हणजे असं जास्त परिणाम चांगला आहे त्याचं, भारी आहे ते. तर मी मग अशी लाईव्हवर यायचा प्रयत्न केलेला, लाईव्हवर मी आले पण मला काय एवढं जमलं नाही, त्यामुळे मी बाहेर आलेलं आहे मधनं. तर मला लाईव्हवर यायचं आहे, कुणाकुणाला असं वाटते की मी लाईव्हवर आले तुम्हाला आवडेल, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की मी लाईव्ह घेऊ का नको, कारण माझं धाडस होणं झाले लाईव्हवर असं यायचं. पण तर तुमचा सगळ्यांना सपोर्ट मला असेल, तुम्ही मला सांगा मी लाईव्ह घेऊ का नको, तर घ्या म्हटलं तर मी नक्की तुम्ही लाईव्ह घेईन, मी लाईव्हवर येईन. तर मगाशी मी थोडा प्रयत्न केला होता म्हणजे कसं लाईव्हवर जातात बघायसाठी फक्त मी केलेलं, असं काय मला लाईव्हवर यायचंच नव्हतं, पण प्रयत्न केला एकदा की आपल्याला येतं आहे का बघावं म्हणून मी लाईव्हवर मागाशी थोडी चालते, एक दोन मिनटंसुद्धा आले नसेल, पण मला जमलं लाईव्हवर यायला, मग नंतराने मी बाहेर आले. तर लाईव्ह घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला सांगा की तुम्ही ताई लाईव्हवर या म्हणून, आम्हाला आवडेल म्हणून. तुम्हाला आवडत असेल मी लाईव्ह घेतलेला तर मी नक्की लाईव्हवर येईन. आता भरपूर असा उन्हाळा आहे, ऊन पडलं आहे, उन्हामुळे लय प्रॉब्लेम होतात कडक ऊन आहे असं. तर काय नाही मग आता झाडं बांधून घ्यायची. मिस्टर बाहेर गेले ते, मेन अभिनंदन रानामध्ये येतील थोड्या वेळ. आता काय नाही मग अशी असं झालं आहे बा, कारल्याचं वेल पिवळं पडलेलं आहे. आता झाले कारले तर दोन तीन महिने कारल्याने चांगली साथ दिली, मन आता काय उपयोग नाही याचा. आज त्या लांबडी होणं झाली ती, अशीच एका जागेलाच राहायला लागली ती, त्यामुळं चला मग नक्की सांगा तुम्ही लाईव्ह घेऊ का मी. तर बाय मग.